अमर काळे हे पंजा सोडून तुतारीच्या चिन्हावर लढणार अशी एक माहिती समोर येते. अमर काळे तुतारीच्या चिन्हावरही जागा लढणार असल्याचा बैठकीत ठराव झालेला आहे अशी ही माहिती कळते आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमर काळे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. वर्ध्यात अमर काळे विरुद्ध रामदास तडस अशी लढत त्यामुळे होण्याची शक्यता वाढलेली आहे. वर्ध्याची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे, मात्र काँग्रेसचे अमर काळे या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे पंजाऐवजी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं जे तुतारीय चिन्ह आहे ते तुतारी चिन्हावरले लढण्याची शक्यता आहे. पंकज गदगे आपल्याला अधिक माहिती देत आहेत. पंकज, नेमकं काय ठरलंय बैठकीमध्ये, काय चर्चा आहे तिथल्या स्थानिक राजकारणात? नक्कीच नम्रता, अमर काळे हे आर्वी विधानसभेचे माजी आमदार आहेत, 3 टर्मचे माजी आमदार आहेत ते. आणि अमर काळे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला वर्धा येथील लोकसभेची जागा त्यांच्या वाट्याला आली आहे. विदर्भातील ही एकच जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आली नाही. तुम्ही आमच्या चिन्हावर लढा असे अमर काळे यांना शरद पवार यांनी सांगितले होते. त्यानंतर अमर काळे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची काँग्रेसची बैठक घेतली आणि युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये ठराव पारित करण्यात आला की महाविकास आघाडीच्या जागेवर लढणं अमर काळे यांनी लढावं असा ठराव पारित करण्यात आला. आणि जवळजवळ आता अमर काळे हे तुतारी या चिन्हावर लढणं हे निश्चित झालेलं आहे. तसा ठराव सुद्धा घेण्यात आलेला आहे महाविकास आरबी येथील युवक काँग्रेसच्या वतीने. आणि आता अमर काळे हे वर्धा लोकसभेचे महाविकास आघाडीचे शरद पवार गटाकडून उमेदवार असू शकतात, त्यामुळे आता वर्धेची जागा हे शरद पवार गटाकडून अमर काळे लढणार जवळजवळ निश्चित. त्यामुळे आता घोषणा कधी होते मला वाटतं असंच बाकी, फक्त घोषणा व्हायची बाकी आहे असंच चित्र तुम्ही सांगताय त्यावरनं दिसतंय.